नमस्कार मित्रांनो, आज आपण कचबुचमध्ये एक मॉडर्न शेती कशा प्रकारे केली जाते एक उदाहरण बघूया. आपण महाराष्ट्रात बरेच वैयक्तिक शेततळे आणि सामुदायिक शेततळे पाहतो, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या भागात जे बावडी या नावानं ओळखलं जातं असे एक हे सिमेंटचे तळ आहे. मित्रांनो, गुजरातचं कच्छ भुज हा परिसर जर आपण पाहिला तर शेती आणि कचबुजची जमीन याचा दूरदूरचा संबंध नाही अशा प्रकारे आपण इथं पाहू शकतो. एवढं एक वाळवंट आहे इथं, भयंकर वाळवंट. आणि अशा वाळवंटामध्ये हा जवळजवळ 16 लाख लिटरचं हे शेततळे, हे एक आपण एक उदाहरणात पाहतो. असे बरेच शेततळे या भागात आपण आता पाहू शकतो आणि इथली शेती आता हिरवी होताना या ठिकाणी दिसू लागलेली आहे. आपण पाहू शकतो एक मोठं असं शेततळ्याची कॅपॅसिटी 16 लाख लिटरची कॅपॅसिटी आहे. आणि यात जर आपण पाहिलं तर एका बाजूला हाऊत केलेलं आहे, याच्यात आपण वर दोन जे पाईप पाहतोत हे याच्यात इनलेट पाईप आहेत. आणि जे काही बोर विहीर किंवा जिथून आपण पाण्याचा उपसा करतो त्यातनं येणारे पूर्ण क्षार याच्यात फिल्ट्रेशन होऊन हे पाणी आतमध्ये जातं आहे, या शेततळ्यामध्ये जातं आहे, या बावडीमध्ये जातं आहे. आणि इथून जे बाहेर एक्झिट आहे आपण आता क्षार वगैरे याच्यात पाहू शकतो पाण्यातून आलेले. आणि याच्यातून जे एक्झिट ठेवलेले जे शेतीसाठी पाणी गेलेलं आहे ते पूर्णपणे सायपल सिस्टम ठेवलेली, याच्यात आपण मत्स्यपालन वगैरे आपल्या महाराष्ट्रात असेल तर आपण करू शकतो, या भागात ते शक्य नाही. यात आपण खाली पाहू शकतो हे सायपल सिस्टम या ठिकाणी बसवलेली आहे, म्हणजे याच्यातून जो आउटलेट आहे हा पूर्ण नॅचरल पाणी या ठिकाणी ड्रिपला वगैरे जाते वरच्या प्रेशरमुळं. हे सायपल सिस्टम एक अडीच एकरची इथं डाळिंबाची बाग आहे आणि एक अडीच एकर यांची एरंड्याची शेती आहे. या दोन्ही शेतीला दोन लाईन आपण या ठिकाणी सायपल सिस्टमनं पाहू शकतो. इथून औषधी वगैरे पूर्ण या देण्यासाठी या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा वाळवंटात असे जे काही कृत्रिम पाण्याचे स्रोत निर्माण करून अशा प्रकारे शेती करणं म्हणजे एक वाखाणण्याजोगं काम आहे. या ठिकाणी आता सर्व परिसर हिरवागार आता दिसू लागलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो मिरच्याचे काही रोप टाकलेले आहे, जे आता मिरच्याची लागवड करण्याचा पुढे प्लॅनिंग आहे. तर मित्रांनो, इथं पिण्याच्या पाण्याची कमतरता असणारा हसा भाग म्हणून हे कच्च रन या ठिकाणी ओळखलं जातं. मात्र आता शेतकरी आधुनिक पद्धतीनं कृत्रिम पद्धतीनं पाण्याचे सेटअप करू लागलेले आहेत आणि अशा ह्या वाळवंटामध्ये कच्च्या रनमध्ये हे नंदनवन फुलू लागलेलं आपण शेती पाहू शकतो. हे अडीच एकर डाळिंब या पाण्यावरती या ठिकाणी होताना दिसत आहे. आणि इथं पूर्वी सांगितलं जायचं की इथं माणसाला जनावराला पिण्याच्या पाण्याची सोय नाही असा हा भाग. आणि जमीन जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी या बागेच्या ठिकाणी वगैरे जी जमीन आहे ती अतिशय वालुकामय जमीन, एकदम निकृष्ट दर्जाची जमीन आहे. मात्र एक मेहनतीनं या जमिनीमध्ये पाण्याच्या मदतीने या जमिनीमध्ये आता आपण पाहू शकतो एक नंदनवन या ठिकाणी फुलत आहे. आपण पाहू शकतो ही जमीन कशा प्रकारची माती आहे आणि खूपच एक मस्त प्रयोग या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि यांची एक एरंडाची अडीच एकरची बाग आहे, तर आपण त्या एरंडा लागवडीबद्दल आणि त्या बागेबद्दलही एका भागामध्ये विस्तृत असं पाहूया. धन्यवाद.